भाजपला अहंकार निर्माण झाला असून पक्षाची नौका लवकरच बुडेल असं प्रतिपादन काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केलं आहे। भाजपमध्ये हिम्मत असेल तर भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्या। पक्ष स्थापनेपासून पक्षात काम करणारे मागासवर्गीय कार्यकर्ते या पक्षात आहेत। त्यांची क्षमता असताना देखील मालकशाही जमू देत नाही। कुठले तरी उपरे येथे उभा राहून निवडून येतात आणि अशा उपऱ्यांमुळं सोलापूरचा किती विकास झाला ते सोलापूरकरांना सर्व ज्ञात आहे। लोकशाहीत जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ असते। कोणाला निवडून द्यायचं, कोणाचा पराभव करायचा हे जनता ठरवत असते। भाजपाला एवढा अहंकार बरोबर नाही। लवकरच भाजपाची नौका बुडेल असा घणाघाती आरोप सोलापूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला आहे। भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षाला सांगू शकतो ही 18वी लोकसभा आहे। 18 12 वेळा ह्या ठिकाणून लोकसभेचे उमेदवार हे काँग्रेसवर निवडून आलेले आहेत। आणि जे त्यांचे वक्तव्य आहे त्यांनी विसरू नये की ते सांगतात की शिंदेसाहेबाचा पराभूत झाला, उज्ज्वलताईंचा पराभूत झाला। त्यांनी हे विसरू नये की अटल बिहारी वाजपेयी देखील पराभूत झालता, त्यांचे ज्येष्ठ नेते अडवाणी साहेबच देखील पराभूत झाला होता। जे पराभूत हे होत असतात पण भारतीय जनता पार्टी ह्यांनी विसरू नये की त्यांनी स्थानिक उमेदवार कधी ह्या ठिकाणी दिलेले नाहीत। आपण बघताय की गेल्या जे उमेदवार होते जे सिद्धेश्वर महाराज, मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला आवाहन करतो की तुमचे जे जुने सोलापूर शहरामधले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते अशोक खटके असतील, चांगदेवजी कांबळे असतील, राजाभाऊजी माने असतील, मोहोळचे संजय क्षीरसागर असतील, हे जुने भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काम करणारी उमेदवारी आजपर्यंत आपण दिला नाही। जे सिद्धेश्वर महाराज आज आपण देशामध्ये बघता की त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला, जात सोडून उमेदवार उभा करण्याचं धाडस भारतीय जनता पार्टीने ह्या ठिकाणी केलं हे त्यांना न शोभणार आहे।